नमस्कार। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बागकामाची भरपूर आवड असते, तसेच इतरांनी फुलवलेल्या बागेतली आकर्षक सुंदर रंगीबेरंगी फुले त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही त्यांच्या बागेतल्या पालेभाज्या असतात त्यापासून मिळणारे जे काही उत्पन्न असतं, तसेच त्या तजेलदार सेंद्रिय पालेभाज्या फळभाज्या त्याचप्रमाणे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कुंड्यांमधून उगवलेली फळभाजी फळे हे सगळे पाहिल्यानंतर आपल्याला आपोआपच इच्छा होते की आपलीही अशीच सुंदर बाग असावी। पण होतं काय की बऱ्याचदा जागा अपुरी पडते, पुरेशी जागा नसल्यामुळे किंवा स्वतःचे घर नसल्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात। त्याचप्रमाणे कधीकधी अपुरा सूर्यप्रकाश असल्यामुळे सगळ्याच प्रकारची झाडे किंवा रोपे लावता येतीलच असं नाही, बऱ्याचदा वेळही कमी पडतो, आपल्याला तितकासा वेळ देता येत नाही, अशा अनेक अडचणी असू शकतात। शिंदेस टेरेस गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण या अडचणींमधून वाट काढतही आपला छोटासा हिरवा कोपरा कसा बहरवू शकतो ते या व्हिडिओ मालिकेच्या पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत। यासाठी आपल्याला अत्यंत कमी साहित्य लागतं। पहिली गोष्ट आपल्याकडे हवेत 2 काचेचे ग्लास, 2, 3, 4 कितीही आपण वापरू शकतो, इथे असं काही लिमिट नाही आहे। तर हे जे ग्लास आहेत ते पाण्याने थोडेसे भरून घ्यायचे आहेत। इथे आपण हायड्रोपोनिक्सचा वापर करून आपल्या छोट्याशा किचनच्या जागेतही आपल्या बागेचा एक हिरवा कोपरा निर्माण करू शकतो। तर हे दोन्ही ग्लास भरून घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा सांगते, 2 च्या जागी तुम्ही 3, 4, 5 कितीही ग्लास घेऊ शकता। हे जे दोन्ही ग्लास आहेत हे आपण आपल्या घरातल्या थोडासा सूर्यप्रकाश येऊ शकेल अशा खिडकीमध्ये किंवा कोणत्याही रिकाम्या जागेमध्ये, अगदी थोडी जागा लागते त्यासाठी, ठेवून देऊ। आणि त्याच्यावर असा एखादा मोड आलेला कांदा असेल आपल्याकडे तर तो ठेवायचा। बस एवढंच करायचं आहे आपल्याला। आता हा कांदा ठेवल्यानंतर दररोज आपल्याला फक्त ह्या ग्लासमध्ये जे पाणी आहे ते बदलत राहायचं आहे। हे पाणी आपण दररोज बदलल्यानंतर हळूहळू या कांद्याचा जो कोंब आहे आणि मुळं आहेत ती वाढत राहतील। तुम्ही पाहू शकता आधी होता त्याच्यापेक्षा कोंब वाढलेला आहे आणि त्याच्या मुळांमध्येही आपल्याला वाढ दिसून येते आहे। अशा प्रकारे वाढ झाली आहे मुळांची। आता दररोज पाणी बदलल्यामुळे साधारण 8 ते 10 दिवसांमध्ये एवढी वाढ दिसून येते आपल्याला। तुम्ही पाहू शकता अजून मुळांची वाढ झालेली आहे आणि कोंबही वर आणखीन थोडा वाढलेला आहे। दररोज पाणी बदलणं मात्र गरजेचं आहे। आपण ह्यामध्ये कुठलंही लिक्विड फर्टिलायझर टाकत नाही आहे, जस्ट फक्त रोज पाणी बदलतो आहे आपण। त्यानंतर पुन्हा आणखी दिवसांनी जर पाहिलं आपण, पुन्हा साधारण 4 ते 5 दिवसांनंतर अजून पात वाढलेली आहे आणि खालच्या बाजूला मुळांचीसुद्धा वाढ झालेली आहे। आता ह्या प्रयोगाचा उपयोग आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना जे काही वनस्पतींची माहिती आहे ती देण्यासाठीसुद्धा करू शकतो आणि आपल्या घरामध्येच एक थोडीशी पालेभाजी फुलवल्याचा वाढवल्याचा आनंदही यातून आपण मिळवू शकतो। तर हा दुहेरी फायदा आहे, आपल्या पुढच्या पिढीलाही निसर्गाची ओळख होते आणि त्याचबरोबर आपण अगदी कमी जागेमध्ये आपल्या घरासाठी लागणारी ऑर्गॅनिक भाजी अशा प्रकारे मिळवू शकतो, तेही माती न वापरता आपल्या घरामध्ये जे पाणी आणि वस्तू अवेलेबल आहेत त्याच्यामध्येच। इथे आपण ग्लासच्या जागी इतरही ज्या वस्तू आपण वापरत नसू ते घेऊ शकतो। फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की पाणी बदलत राहायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित वाढ दिसून येते। आता हा जो कांदा आहे तो आपण पहिल्या दिवशी, त्याच्यानंतर काही दिवसांनी आणि त्यानंतर आणखी काही दिवसांनी अशा टप्प्याने मांडलेला आहे। आता साधारण 8 दिवसांनंतर ही अशा प्रकारे पात पूर्णपणे वाढलेली आहे आणि आपण ती कापून घेऊन आपल्या स्वयंपाकघरामध्ये भाजी किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी वापरू शकतो। आणि असं कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी वेळ देऊन आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण एक छानपैकी निसर्ग फुलवल्याचा आनंद नक्कीच मिळवू शकतो।
तुम्हीही नक्की हा प्रयोग करून पहा आणि मला त्याप्रमाणे रिप्लाय द्या, कमेंट करा. धन्यवाद.